श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा, भाग्यवंत ठराल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते। काही राशींचे ग्रह आणि नक्षत्र असे आहेत की त्यांना थोड्या मेहनतीने अपार यश मिळते, त्याचबरोबर अनेकांना रात्रंदिवस मेहनत करूनही जीवनात यश मिळू शकत नाही। ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या काही उपायांचा अवलंब करून व्यक्ती आपले भाग्य मिळवू शकते, या उपायांबद्दल जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रानुसार अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे, असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि धन आणि धान्याची कमतरता नसते असे म्हणतात। जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नका, हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो। घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावावा, असे केल्याने घरात देवतांचा आशीर्वाद कायम राहतो। घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज संध्याकाळी त्याजवळ तुपाचा दिवा लावावा। ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नयेत, ते गोळा केले पाहिजे। तुम्ही ही फुले कोणत्याही खड्ड्यात पुरू शकता। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सकाळी उठून आंघोळ केल्यावरच देवाच्या मूर्तीला स्पर्श करावा। नखे चावण्याची सवय असेल तर ती आत्ताच सोडा, कारण नखे चावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर होतो, यामुळे व्यक्तीच्या मानसन्मान, आरोग्य आणि कामावर चुकीचा परिणाम दिसून येतो। आंघोळ न करता पूजेच्या घरी जाण्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्या घरात माता लक्ष्मी येत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा खूप शुभ असतो, नकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने खूप लवकर प्रवेश करते, त्यामुळे या दिशेला नियमितपणे गंगाजल शिंपडावे, यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते। तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा, नकारात्मक ऊर्जा घरात येण्याचा शक्यता असते। तुमच्या आजूबाजूला घाण असेल तर त्वरित साफ करा, यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि नकारात्मकता येते, त्यामुळे आपल्या सभोवतालची स्वच्छता नियमितपणे ठेवा। वास्तुशास्त्रानुसार 7 धावत्या घोड्यांची पेंटिंग लावल्याने तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळू शकते। तुम्ही कधी विचार केला आहे का, पेंटिंगमध्ये फक्त 7 धावणारे घोडेच का दाखवले जातात? वास्तुशास्त्रानुसार 7 संख्या ही नैसर्गिक आणि नशीबवान मानली जाते। आठवड्यातील 7 दिवसाप्रमाणे इंद्रधनुष्याचे 7 रंग, सप्तर्षी, लग्नातील सप्तपदी, 7 जन्माप्रमाणेच 7 घोड्यांचे चित्र सर्वोत्तम मानले जाते, पण वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने लावल्यास चांगले परिणाम मिळतात। घोड्याचे हे पेंटिंग कोणत्या दिशेला लावायचे ते जाणून घ्या। घरामध्ये 7 घोड्यांच्या रथावर सूर्यदेवाचे चित्र लावल्यास ते खूप शुभ असते। जर तुम्हाला शुभ परिणाम हवे असतील तर तुम्ही हे चित्र पूर्व दिशेला लावावे। जर तुम्ही शेतात चांगल्या उत्पन्नाची वाट पाहत असाल तर घराच्या उत्तर दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते। जीवनात नाव, कीर्ती आणि मानसन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा, यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल। जर तुम्हाला दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावता येत नसेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खिडकीवर धावत्या घोड्यांची मूर्ती ठेवू शकता, फक्त घोड्याचा चेहरा खिडकीतून बाहेर पाहत असल्याची खात्री करा। जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्यांच्या जोडीची मूर्ती ठेवावी, यामुळे घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी सदैव वास करते।
पांढरे घोडे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. हे चित्र कुठेही लावले तरी लक्षात ठेवा की त्यात घोडे पांढरे आहेत. यामुळे घर आणि ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व मानले जाते. घरामध्ये योग्य ठिकाणी शुभ वृक्ष आणि रोपे लावल्यास सुखसमृद्धी येते. दुसरीकडे वास्तूनुसार झाडे योग्य दिशेने नसतील तर त्याचे अशुभ परिणाम देखील भोगावे लागतात. जाणून घेऊया वास्तूनुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणती झाडे लावल्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते. तुळशी शुभ वृक्ष आणि वनस्पतीमध्ये तुळशीचे नाव प्रथम येते. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे कधीही पैशांची कमतरता नसते. तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात. घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका, नाहीतर अशुभ परिणाम होतील. तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे. दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. आवळा. पुराणानुसार आवळा वृक्षावर देवतांचा वास असतो. आवळा वृक्ष आणि त्याचे फळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत. घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावणे नेहमीच फायदेशीर असते. झाड लावून त्याची नित्य पूजा केल्याने घरात देवाचा आशीर्वाद राहतो आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. श्वेतार्क. श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती मानली जाते. या रोपावर हळद, अक्षदा आणि जल अर्पण केल्याने घरात सदैव सुख शांती राहते. याच्या शुभ प्रभावामुळे देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्वेतार्क वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि त्याच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा केली जाते. या वनस्पतीची पूजा केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात. शमी. ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचा संबंध शनी ग्रहाशी असल्याचे मानले जाते. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नियमित पूजा करा. वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड लावावे. झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावे. अशोक. अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले जाते. या झाडामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. असे मानले जाते की ज्या घरात अशोकाचे झाड असते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही. घराजवळ लावल्याने इतर अशुभ झाडांचे दोषही संपतात. असे मानले जाते की ज्या घरात हे झाड असते त्या घरात कधीही मतभेद होत नाहीत आणि त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते. कमकुवत ग्रह लोकांच्या प्रगतीत अडथळा आणतात. ज्या राशींच्या लोकांना नोकरी मिळणे कठीण आहे वास्तुशास्त्रात त्यांच्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचे अनुसरण केल्यास तरुणांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. ज्यांना सहज इच्छित नोकरी मिळेल. खूप मेहनत घेऊनही तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर पिवळा रंग जास्त वापरा. पिवळा रंग तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करेल. यासह तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवकरच सकारात्मक परिणाम दिसेल. खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला आरसा लावा. आरसा इतका मोठा असावा ज्यामध्ये संपूर्ण प्रतिमा दिसत असेल. असे केल्याने काम लवकर मिळू शकते. अनेक वेळा तरुण अनेक मुलाखती देतात पण नोकरी मिळतच नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल. जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा लाल किंवा हिरवे कपडे घाला. त्याऐवजी या रंगाचा रुमालही सोबत ठेवू शकता. असे केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाचे नाव घेऊन केली जाते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी गणेशाची पूजा करावी. गणेशाला लाडू अर्पण करा. हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल. ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेतील ग्रह दोषांमुळे
त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येतात. त्यांनी एक मुखी, दहामुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष धारण करावा. असे केल्याने करिअरमधील सर्व अडथळे दूर होतील. नोकरी मिळण्यात अडथळे येत असतील तर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. जेव्हाही इंटरव्ह्यूसाठी बाहेर जाल तेव्हा बाहेर पडताना दही आणि साखर खाऊन बाहेर जा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. दररोज पक्ष्यांना खायला द्या. यामुळे तुमच्या करिअरशी संबंधित समस्याही दूर होतील. महादेवाची पूजा केल्याने तुम्हाला तुमची स्वप्नवत नोकरी मिळू शकते. दररोज एक मूड तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि हे रंग व्यक्तींच्या जीवनावर कसा परिणाम करतात हे सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रात सांगितलेल्या रंगाचे कपडे परिधान केले तर त्या व्यक्तीच्या जीवनात यश मिळते. ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही शास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की केवळ आपली निवड ही रंगांशी संबंधित नाही तर रंग आपल्या भावना, मन, शरीर इत्यादी गोष्टींशी संबंधित आहेत. तर असे काही रंग आहेत जे आपला राग वाढवतात, काही शांती आणि आनंद देतात. येथे जाणून घ्या कोणत्या रंगाचे कपडे दिवसानुसार परिधान करणे चांगले आणि फायदेशीर आहे. सोमवार वास्तुशास्त्रानुसार या दिवशी पांढरे किंवा फिक्कट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते, कारण हा रंग शांतता, पवित्रता आणि साधेपणा दर्शवितो. त्यामुळे या रंगाच्या वापराने चंद्राची कृपा कायम राहते, त्यामुळे एकाग्रता वाढते. मंगळवार, व्यक्तीला मंगळ असेल तर या दिवशी लाल, केशर, सेंदूर रंग उत्तम परिणाम दर्शवतात. मंगळवारी हे रंग परिधान करणे चांगले मानले जाते. यामुळे व्यक्तीमध्ये उत्साह वाढतो, तसेच कार्यक्षेत्रात वाढ होते. बुधवार, या दिवशी भगवान गणेश आणि बुधग्रह यांचा संबंध आहे. यामुळे या दिवशी हिरवे कपडे परिधान करावेत, त्यामुळे बौद्धिक क्षमता तीक्ष्ण होते आणि दिवस चांगला जातो असे म्हणतात. याशिवाय हिरवा रंग आनंद, समृद्धी, भरभराट, प्रेम, दया, पवित्रता, पारदर्शकता याचे प्रतीक आहे. गुरुवार, भगवान विष्णूचा आवडता रंग बृहस्पतीचा असल्याने आणि गुरु ग्रह तसेच भगवान नारायण यांना समर्पित आहे, म्हणून या दिवशी व्यक्तीने पिवळे कपडे परिधान केले पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज वाढवतो. शुक्रवार, शास्त्रानुसार हा दिवस देवी मातेचा दिवस मानला जातो. तसेच शुक्रवार हा शुक्रग्रहालाही समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यामुळे या दिवशी डाळिंब, हिबिस्कसची फुले, लाल वस्त्र इत्यादींचा पूजेत वापर करावा. असे म्हणतात की शुक्रवारी या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी वाढते. शनिवार, या दिवशी काळा, निळा, गडद, तपकिरी, गडद, जांभळा रंग धारण करावा. यामुळे शनिदेवाची कृपा कायम राहते. त्याचबरोबर हा रंग परिधान केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. निळा रंग स्वच्छ, निष्पाप, पारदर्शक, दयाळू, उच्च विचारसरणीचे लक्षण आहे असे म्हटले जाते. रविवार, या दिवशी गुलाबी, सोनेरी, केशरी, लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज येते आणि मान सन्मानासह जीवनात प्रतिष्ठाही मिळते. तसेच हा रंग ज्ञान, ऊर्जा, शक्ती, प्रेम आणि आनंद याचे प्रतीक आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.